हॅलो फ्रेंड्स, मी दीपक वडजे युनिव्हर्सल फाउंडेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मला खात्री आहे की तुम्ही आनंदी असाल, हॅपी असाल आणि खूप कष्ट करत असाल, अभ्यास करत असाल. तुमच्या याच कष्टांना थोडं सिंपल करण्यासाठी आणि तुमच्या अभ्यासाला व्यवस्थित गती देण्यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशन काम करत आहे. युनिव्हर्सल फाउंडेशनचा हा उपक्रम तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि त्याच दृष्टिकोनातून आज त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मी एक नवीन टॉपिकवरती चर्चा करणार आहे. हा नवीन टॉपिक आहे रौलट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड. अर्थात तुम्हाला हे माहिती असेल की रौलट कायदा आला त्यामागे असणारी पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी. पहिलं महायुद्ध हे 1914 ते 1918 दरम्यान लढलं गेलं, ज्यामध्ये भारतीयांनी इंग्रजांच्या विरोधात कुठलेही असे त्या काळात दंगे असतील किंवा मग उठाव असतील ते करू नये आणि शांतता ठेवावी यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले होते. आणि त्याचाच एक पार्ट म्हणून रौलट कायदा आणि त्यानुसार घडणारं जालियनवाला बाग हत्याकांड अगदी 1920 पर्यंत जेव्हा नेहरू समिती असेल किंवा मग नेहरू समितींच्या आधी जी आधीची एक समिती स्थापन झाली ती समिती म्हणजे हंटर समिती असेल, या समित्यांचा रिपोर्ट वगैरे आणि पुढे इतर उधम सिंगपर्यंत 1940 पर्यंत हा सगळा असणारा अनुक्रम आपण आज ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्या संदर्भात अगदी UPSC MPSC आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षांमध्ये येणाऱ्या या घटकावरती कोणत्याही प्रश्नाला परफेक्ट उत्तर देता येईल इतका डाटा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग आपण अभ्यासूया की नक्की जालियनवाला बाग हत्याकांड हे कसं घडलं होतं. तर जालियनवाला बाग हत्याकांड जे घडलं त्याच्यामागे सर्वात महत्त्वाची मी जी एक भूमिका सांगितली ती म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांनी शांतता ठेवणं आणि ब्रिटिशांना सपोर्ट करणं हा खरं तर उद्देश होता ब्रिटिशांचा आणि भारतीयांनी त्या संदर्भात प्रयत्नही केले. अगदी महात्मा गांधींचं उदाहरण जर आपण घेतलं तर महात्मा गांधींनी पहिल्या महायुद्धामध्ये जर आपण ब्रिटिशांना सपोर्ट केला तर कदाचित ब्रिटिश आपल्याला लवकर स्वातंत्र्य देतील, ॲटलिस्ट अशा पद्धतीने कुठली तरी तरतूद करतील, म्हणून आपण आता पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना सपोर्ट करावा असा एक प्रयत्न महात्मा गांधी यांनी स्वतः केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त सैन्यामध्ये भरती व्हा आणि ह्या ज्या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या जोडीला साथीला उभे राहा असं ज्यावेळेस त्यांनी आवाहन केलं तर जनतेने भारतीय लोकांनी महात्मा गांधींना ब्रिटिशांचा भरती अधिकारी असं सुद्धा संबोधलं होतं. म्हणून या एकंदरीत मला प्रसंगातून हे तुम्हाला सांगायचं आहे की भारतीयांनी बऱ्यापैकी ब्रिटिशांना ह्या पहिल्या महायुद्धामध्ये साथ दिली, परंतु ब्रिटिशांनी जे स्वातंत्र्याची जी भाषा केली होती ती ब्रिटिशांच्या विस्मरणात गेली. असं काहीही आम्ही देणार नाही असा एकंदरीत त्यांचा म्हणजेच ब्रिटिशांचा हेतू दिसत होता आणि त्या संदर्भात जे आहे म्हणजे सर्वत्र एक असा विरोध निर्माण होत चालला होता, सर्व ब्रिटिशांना विरोध करत होते आणि त्या विरोधाच्या संदर्भातच अगदी पूर्ण देशभर निर्माण झालेला जो असंतोष होता तो दडपण्यासाठी किंवा त्याच्या दृष्टीने ब्रिटिशांनी प्रयत्न सुरू केले. याच्या आधी म्हणजेच 1915 डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट पारित करण्यात आला होता. यानुसार म्हणजेच या कायद्यानुसार पोलिसांना काही अधिकार दिले होते की पहिल्या महायुद्ध दरम्यान पहिलं महायुद्ध चालू असताना जर भारतीय ब्रिटिशांना विरोध करत असतील तर त्यांना अटक करण्याच्या संदर्भात काही अधिकार देण्यात आले होते आणि त्याचंच सुधारित रूप म्हणून आपण रौलट कायदा घेत असतो. 1919 रौलट कायदा त्यानुसार कोणत्याही भारतीयाला कुठल्याही कारणाशिवाय अटक करण्याचा, देशद्रोहाच्या नावाखाली विना चौकशी तुरुंगात डांबण्याचा, शिक्षेविरुद्ध अपील नाकारण्याचा अधिकार सरकारला मिळाला. म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीने सरकारच्या कारवाईला कुठेही अपील करू शकत नव्हते अशा पद्धतीने हा कायदा जो आहे तो रौलट कायदा आला होता. खरं तर रौलट त्याला म्हणण्याचं कारण असं, न्यायमूर्ती सिडने रौलट जे आहे यांच्या अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर 1917 एक समिती स्थापन करण्यात आली, तिला देशद्रोह समिती असं म्हणतात. आणि या समितीने 1918 आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसारच या समितीने दिलेल्या रिपोर्टनुसारच दोन विधेयक तयार करण्यात आली. पहिलं विधेयक होतं ते म्हणजे सभाबंदीचे विधेयक आणि दुसरे विधेयक होते खटल्याविना कारावासाबद्दलचे विधेयक. मार्च 1919 सरकारने हे दोन्ही विधेयक पारित केले. अर्थात आपण त्याला रौलट कायदा असं म्हणतो परंतु त्या कायद्याचं ओरिजिनल जे नाव होतं ते
व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, पेपरला विचारलं जाऊ शकतं, ते नाव होतं द अनार्किकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम ॲक्ट असं त्याचं ओरिजिनल नाव होतं, परंतु आपण सर्व त्याला रौलट कायदा म्हणतो. कायद्याचा उद्देश तो कायद्याचा उद्देश असा होता की सर्व भारतीयांचे नागरी स्वातंत्र्य कमी करणे, आणि जर भारतीय ब्रिटिशांच्या विरोधात काही कृत्य करत असतील, ब्रिटिशांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना तुरुंगात डांबण्याचा एकंदरीत ह्या कायद्याचा मुख्य उद्देश जो आहे तो होता. या कायद्याच्या संदर्भात मतदान सुद्धा झालं होतं मित्रांनो. कायद्याच्या बाजूने साधारणतः 35 सदस्यांनी मतदान केले होते, आणि कायद्याच्या विरोधात जर म्हटलं तर 22 भारतीय निर्वाचित सदस्यांनी मतदान केले होते, अर्थात भारतीयच विरोधात मतदान करणार होते, तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. यावेळी एक असा व्यक्ती सांगता येतो जो व्हॉइसरॉय कार्यकारी मंडळातील सदस्यही होता, ज्यांचं नाव होतं शंकरन नायर. यांनी म्हणजे हे भारतीय असूनही यांनी कायद्याच्या बाजूने आपलं मतदान दिलेलं दिसतं. त्यामुळे अशी काही नावं जी आहे ही तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस एक्झामला हा प्रश्न विचारला जातो की बाजूने म्हणजेच विधेयकाच्या बाजूने कोणता भारतीय होता की ज्यांनी मतदान केलं होतं, असा एखादा प्रश्न जर आलास तर नाव लक्षात ठेवा, शंकरन नायर यांनी या कायद्याला सपोर्ट केला होता. अर्थात पण मात्र सपोर्ट करणारे फार कमी होते, कायद्याला विरोध करणारे लोक जास्त होते. आणि या विरोधाच्या संदर्भातच सर्वात प्रथम गांधीजींनी या कायद्याला म्हणजेच रौलट कायद्याला काळा कायदा संबोधला. यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक सभा सुरू केली जिला सत्याग्रह सभा म्हणतात. आपण जर मागचे काही प्रश्नपत्रिका बघितल्या MPSC आणि PSI ST ASOच्या तर तुम्हाला ते 100% जाणवेल आणि दिसेलही की याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. कोणती सभा स्थापन केली होती, कुठे स्थापन केली होती याबद्दल प्रश्न विचारले गेले आहेत, आणि याला 100 वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे प्रश्न येण्याचे चान्सेस अजून त्याची शक्यता जी आहे ती आहेच. त्यामुळे लक्षात ठेवा की मुंबईमध्ये सत्याग्रह सभा जी आहे गांधीजींनी स्थापन केली. या सभेचे नेतृत्व महात्मा गांधीजी आणि त्यांच्यासोबत असणारी व्यक्ती ती म्हणजे सरोजिनी नायडू या दोघांकडे होते, म्हणजे दोघंही त्याचं नेतृत्व जे आहे ते करणार होते. परंतु नेतृत्व करून फक्त होणार नाही, त्यासाठी पैशांची आवश्यकता होती, मनुष्यबळाची आवश्यकता होती, मनुष्यबळ गरजेचं होतं. म्हणून या समितीसाठी लक्षात घ्या, ही जी नावं मी सांगतोय ती नावं तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ती नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. जमनादास द्वारकानाथ, शंकरलाल बनकर आणि उमर शोभानी ह्या तीन लोकांनी जे आहे पैसा आणि मनुष्यबळ दोन्ही पुरविले. आणि या सभेचा उद्देश जो आहे तो ठरला की प्रतिबंधित साहित्य जे आहे जे विक्रीसाठी ब्रिटिशांनी ज्याला सांगितले की विकता येणार नाही ते ब्रिटिशांच्या विरोधात आहे असं साहित्याची विक्री करायची, आणि सत्याग्रहाची प्रतिज्ञा घेऊन स्वतःला अटक करून म्हणजे घेण्याची योजना ही आखण्यात आली होती. अटक करून जेलमध्ये जायचं आणि जेलमध्ये जाऊन म्हणजे जेल भरो आंदोलन ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीचा हा पार्ट होता, आणि तो एकदम शांततेच्या मार्गाने करण्याचा उद्देश जो आहे तो गांधीजींनी आखलेला होता. हा सत्याग्रह म्हणजे हा जो मी आत्ता जो सत्याग्रह याचा जो उल्लेख केला हा महात्मा गांधीजींचा पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह म्हटला जातो. आणि मी तुम्हाला सांगितलंच की लक्षात ठेवण्याचा पार्ट म्हणजे गांधीजींसोबतच सरोजिनी नायडू यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. कुठे केले होते? मुंबईमध्ये केले होते. पण ज्यावेळेस सत्याग्रहानंतर गांधीजी दिल्लीकडे जायला निघाले त्यावेळेस महात्मा गांधींना अटक करण्यात आली, आणि इथूनच पुढे जे आहे आता ह्या कायद्याचं स्वरूप हे थोडं चेंज होत गेलं. आणि मग त्याच्या विरोधात या सगळ्या प्रसंगाच्या विरोधात 30 मार्च 1919 हा दिवस जो आहे तो निषेध दिन म्हणून पाळला गेला. अर्थात लक्षात घ्या, पुढे जो व्हॉइसरॉय येतो हे जे सगळं प्रकरण घडतंय हे प्रकरण घडतंय चेम्सफर्ड जे आहेत व्हॉइसरॉय त्यांच्या कार्यकाळात घडतंय. यानंतर जो येणारा व्हॉइसरॉय आहे ते म्हणजे रिडिंगने मात्र हा कायदा जो आहे तो 1922 रद्दही केलेला आहे. पण या सगळ्या दरम्यान पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड का घडलं याकडे आता आपण येऊया आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर अमृतसर चळवळ जी आहे ह्याच काळात बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्यापक अशी चळवळ जी आहे ती सुरू झाली होती. त्या चळवळीचे आघाडीचे नेते होते डॉक्टर सैफुद्दीन किचलू, हे नाव तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं असेल, डॉक्टर सैफुद्दीन किचलू व डॉक्टर सत्यपाल या दोघांनाही 10 एप्रिल 1919 अटक करण्यात आली. त्यामुळे शहरात प्रचंड एक असं तणावाचं वातावरण आणि संताप जो आहे तो व्यक्त केला जाऊ लागला. याच कारवाईचा त्यांना अटक जी झाली होती या कारवाईचा
जवाब विचारण्यासाठी पोलीस कमिशनरच्या बंगल्यावर हजारो शीख बांधव जे आहेत ते मोर्चा घेऊन गेले, परंतु त्या मोर्चावरती जे आहे पोलिसांनी गोळीबार केला। त्यात साधारणतः 20 ते 30 लोक जे आहेत ते मारले गेले। त्यानंतर शहरात दंगे, जाळपोळ इत्यादी घटना सुरू झाल्या आणि पूर्ण पंजाबमध्ये त्याची तीव्रता होती आणि ती खूप अधिक तीव्रता आपल्याला सांगता येते। कारण त्याचा फक्त हे जालियनवाला बाग हत्याकांड होतं असंही नाही, पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर जो आहे ह्या काळात जो होता त्याचं नाव आहे मायकल ओडवायर। या मायकल ओडवायरने पंजाबमध्ये यापूर्वी खूपच अत्याचार केले होते, जसं की लष्कर भरतीसाठी त्याने देखील तरुणांना नाना प्रकारे छेडले होते आणि त्यातच रौलट कायदा म्हणजे त्याला जणू शस्त्रच मिळाले। त्यामुळे पंजाबमध्ये सर्वत्र निषेध सभा, हरताळ आदींमुळे स्फोटक वातावरण निर्माण झाले आणि याचाच एक पार्ट म्हणून 12 एप्रिल या दिवशी, लक्षात घ्या 12 एप्रिल या दिवशी डॉक्टर किचलू जे आहे या किचलूंचे सहकारी हंसराज यांच्या पुढाकाराने एक कॉलेज आहे अमृतसरमध्ये, त्या कॉलेजचं नाव धाब खटिकान, या कॉलेजमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली आणि त्यामध्ये असं ठरलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 एप्रिलला 4:30 दुपारी 4:30 जालियनवाला बागेत जमायचं आणि ह्या सगळ्या सभेचं आयोजन हे दोन व्यक्तींकडे सुपूर्द करण्यात आलं। त्या दोन व्यक्ती होत्या डॉक्टर मुहम्मद बशीर आणि लाला कन्हैयालाल, अर्थात लाला कन्हैयालाल भाटिया असं त्यांचं पूर्ण नाव होतं। या दोघांकडे हे सगळं काम जे आहे ते सुपूर्द करण्यात आलं आणि हे जे आहे याचीच माहिती अर्थातच ब्रिटिशांना मिळाली। याच दरम्यान म्हणजे 12 एप्रिलला अमृतसर म्हणजे पूर्ण अमृतसर शहर हे जे आहे ते जनरल डायर यांच्या नियंत्रणाखाली आले। जनरल डायर यांना यांचं पूर्ण जर एकंदरीत नाव आपण जर बघितलं फार मोठं आहे, पण लक्षात घ्या विचारलं जाईल नाही जाणार पण आपल्याला माहिती असलं पाहिजे, कर्नल रेडिनाल्ड एडवर्ड हेनरी डायर असं त्यांचं नाव होतं। त्यांच्याकडे हा सगळा पाळ जो आहे तो तत्कालीन पंजाब प्रांताचा उपराज्यपाल जो मी आत्ता सांगितला मायकल ओडवायर याने ब्रिगेडियर जनरल पदाचा मान जो आहे तो जनरल डायरला दिला आणि अमृतसर शहर त्यांच्या अंडर दिलं। तसेच या जनरल डायरला जालंधर विभागाचा प्रमुख देखील करण्यात आले। त्याने म्हणजे जनरल डायरने शहरात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू केली। शहराच्या सर्व भागांमध्ये त्याने याबद्दलचे सूचना जे आहेत ते जनतेला दिल्या, त्याबद्दल लोकांना सांगितलं, अवेअर केलं, परंतु त्याच दिवशी ठरलं होतं की 13 एप्रिलला जमायचं। 13 एप्रिलच का असा प्रश्न बऱ्याच वेळेस आपल्याला पडतो, 13 एप्रिलच का? त्याचं कारण आहे 13 एप्रिल म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सर्वांना माहिती असेल पंजाबमध्ये एक खूप मोठा सण साजरा केला जातो, बैसाखीचा सण, आणि तो पूर्ण पंजाबमध्ये साजरा केला जातो आणि त्या बैसाखीच्या सणाच्या दिवशी त्या सणाचं औचित्य म्हणून पंजाबचे शीख बांधव जे आहेत ते सुवर्ण मंदिरामध्ये येत असतात, गोल्डन टेम्पल ज्याला आपण म्हणतो तिथे येत असतात आणि ते येण्याचं कारण तिथे पवित्र एक स्नान केल्यानंतर आपल्या शेतामध्ये जे धनधान्य आलेलं आहे त्या धनधान्याचा तिथे येऊन जे आहे पूजा अर्चा केली जाते, तिथे लोकांमध्ये ते वाटलंही जातं आणि तुम्हाला माहिती आहे की त्या माध्यमातून मग जे आहे अमृतसरमध्ये आजही जर तुम्ही कधी गेलात गोल्डन टेम्पलमध्ये तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात लंगर चालतात, ते लोकांनीच वाटलेलं धान्य असतं म्हणजे फ्रीमध्ये जेवण वगैरे जे आहे ते तिथे दिलं जातं। ते जो पाड जो आहे तो सण जो आहे तो साजरा करण्याचं काम जे आहे ते चालू झालं। आता त्याच्यामागे थोडा इतिहास आहे की ते कधीपासून चालू केलं किंवा का चालू केलं, तुम्हाला शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल ज्यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती 13 एप्रिल 1699। त्याच दिवसापासून पंजाबमध्ये रब्बी हंगामात आलेल्या पिकांच्या उत्पन्नाचा उत्सव साजरा करण्याची सुरुवात सुरू केली। म्हणजे रब्बी हंगाम, आता महाराष्ट्राचा जर विचार केला हिवाळ्यामध्ये जी पिकं येतात गहू असेल किंवा इतर पिकं हे आपण रब्बी हंगामातली पिकं म्हणून त्यांच्याकडे बघतो,
ज्यांचा ते पीक आल्यानंतर ज्यांचं सेलिब्रेशन आपल्याकडे होत असतं, होळी असेल, शिमगा असेल, अशा पद्धतीने तिकडे पंजाबमध्ये बैसाखी सण जो आहे तो साजरा केला जातो आणि तेव्हापासून ती परंपरा जी आहे ती आजपर्यंत कंटिन्यू चालू आहे. आता बैसाखीचा सण आणि निषेध सभा ह्या दोन्ही एकच दिवशी असल्यामुळे तिथे स्त्रियांची उपस्थिती होती, लहान मुलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आणि तो जो दिवस आहे तो अर्थातच जत्रेचा दिवस, तिथे खूप क्राऊड जमणार त्यामुळे त्यावेळेस तिथे घोड्यांचा बाजारसुद्धा भरत असे. त्या घोड्यांच्या बाजाराला बघण्यासाठी अनेक लोक त्या दिवशी जे आहेत तिथे उपस्थित असायचे. याच दरम्यान या अमृतसरमध्ये जालियनवाला बाग जे आहे, एक बाग आहे जे गोल्डन टेम्पलपासून अवघ्या 200 ते 300 मीटरवरती पुढे आहे. या बागेमध्ये हे जे बैसाखीच्या सणाच्या निमित्ताने आलेले शीख बांधव जे आहे गोल्डन टेम्पलमध्ये दर्शन घेतल्यानंतर त्या बागेमध्ये प्रेयर्स करण्यासाठी बसत असतात. ते तिथे प्रेयर्स करण्यासाठी बसले असतानाच तिथे सभा सुरू झाली. एकदम निशस्त्र आणि शांततामय असा समुदाय तिथे बसलेला होता, सभा चालू होती. पण अचानक जनरल डायरने त्याची जी रेजिमेंट होती तिचा नंबर होता 25, 25वी पंजाबी रेजिमेंट असं तिला म्हटलं जातं, त्या रेजिमेंटमध्ये पंजाबी, गुरखा आणि बलुची या तीन प्रांतांमधले 90 सैनिक होते. त्याचबरोबर काही सशस्त्र मशीन गन्स बसवलेल्या चिलखती गाड्या ते सर्व घेऊन जनरल डायर जे आहेत त्या जालियनवाला बागेच्या प्रवेशद्वारावरती येऊन उभा राहिला आणि कुठल्याही पद्धतीने पूर्वसूचना न देता तिथे बसलेल्या त्या जनतेवरती अमानुषपणे गोळीबार सुरू केला. अनपेक्षित घटनेने लोक प्रचंड भयभीत झाले. तिथे असणारी एक विहीर आजही आपल्याला दिसते, त्या विहिरींमध्ये काही लोकांनी उड्या टाकल्या, त्यात काही लोकांचा म्हणजे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. साधारणतः 1600 ते 1650 फैरी बंदुकीच्या झाडल्यानंतर साधारणतः हा 10 मिनिटं हा पूर्ण प्रसंग चालू होता, त्यानंतर हा गोळीबार थांबला. लक्षात घ्या मित्रांनो, हा गोळीबार या कारणामुळे थांबला कारण गोळ्यांचा साठा संपला होता, तो नसल्यामुळे गोळीबार थांबावा लागला. म्हणजे जर तो असता तर अजून बऱ्याच काळ जो आहे तो गोळीबार कंटिन्यू राहिला असता. सरकारी आकडेवारीनुसार साधारणतः 379 लोक ठार झाले असं म्हटलं जातं, तर 1137 लोक जे आहेत ते जखमी झाले असं त्या काळात ब्रिटिश सरकारने, पुढे जो हंटर आहे जो येणार आहे त्याने दिलेला तो आकडा आहे. परंतु मेन जी आकडे जे आहे ते आपल्याला पुढे येत नाही. हजारो लोक त्याच्यामध्ये मारले गेले, अनेक लोक जखमी झाले आणि त्याचा एक पुढचा पार्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी घडलेली ही घटना होती. पूर्ण पंजाबमध्ये तिची चर्चा झाली, अमृतसरमध्ये खास करून त्याची चर्चा झाली. अमृतसरमध्ये चर्चा झाल्यानंतर तिथले लोक जे आहेत त्या घटनास्थळाकडे यायला लागले. परंतु त्या प्रेताच्या संदर्भात प्रेत घेण्यासाठी जर कोणी येत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा अमानुषितपणे जे आहे लाठीचार्ज वगैरे करण्याचा आदेश जनरल डायर याने दिला होता. आणि तिकडे लोक येऊ नये म्हणून ब्रिटिश शासनाने जे आहे वीज पुरवठा खंडित केला, पाणीपुरवठा बंद केला, नागरिकांची पूर्णतः कोंडी केली. म्हणजे त्यात काही नागरिक जे आहेत त्यांचाही आपल्याला उल्लेख करता येतो. जसं की रलिया राम म्हणून एक व्यक्ती आहे, त्याला पोटावर रांगण्यास सांगितले, त्याला लाथा मारल्या. सुंदर सिंग असेल ज्याला चापकाचे पट्टे जे आहे चापकाचे त्याने मारलं. त्यानंतर यलकहान चंद असेल, हा तर व्यक्ती अंध होता, त्या अंध व्यक्तीलाही पोटावर रांगण्यास सांगितले. म्हणजे अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने जे आहे हे हत्याकांड जनरल डायरने घडवून आणलं, त्यामुळे त्याला बचर ऑफ अमृतसर या नावाने म्हणजे तो प्रसिद्ध आहे, कुख्यात आहे, लक्षात घ्या. 15 एप्रिल 1919 रोजी संपूर्ण पंजाबमध्ये ओडवायर यांनी लष्करी कायदा लागू केला आणि याचाच पार्ट म्हणून हे अशा चुकीच्या पद्धतीने लोकांना मारलं गेलं आणि त्याच्यामध्ये मी सर्वात जास्त दोषी आहे असं महात्मा गांधीजी यांना वाटलं. म्हणून त्यांनी आपला सत्याग्रह जो आहे तो मागे घेतला आणि त्यांनी हे कबूल केलं की मी ही पुरेशी पूर्वतयारी न करता हा सत्याग्रह मी केला आणि मी हिमालय इतकी किंवा हिमालयीन घोडचूक केली असं त्यांनी म्हणजेच गांधीजींनी स्पष्ट केलं. या घटनेच्या निषेधार्थ तत्कालीन जे नोबल पारितोषिक विजेते जे होते, फार मोठे साहित्यिक रवींद्रनाथ टागोर आणि त्यांच्यासोबत असणारे सुब्रमण्यम अय्यर या दोघांनी त्यांना ज्या मिळालेल्या पदव्या होत्या नाईटहूड किंवा त्याला आपण सर असं म्हणतो, या सर पदव्या त्या दोघांनी परत केल्या.
इतकंच नाही तर म्हणजे रवींद्रनाथ टागोर इथेच थांबले असं नाही तर रवींद्रनाथ टागोर यांनी यावेळी लॉर्ड चेम्सफर्ड जे आहे यांना पत्र लिहून या गोष्टीचा निषेध सुद्धा व्यक्त केला. 1920 ला ज्यावेळेस नागपूर अधिवेशन भरलं त्यावेळेस नागपूर अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी म्हणजे महात्मा गांधीजींना सुद्धा एक पदवी मिळाली ती जिला आपण कैसर ए हिंद असं म्हणतो ती पदवी 1920 नागपूर अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी परत करून दिली. याच घटनेनंतर मुंबई असेल दिल्ली आग्रा या ठिकाणी प्रचंड दंगे जे आहेत ते उसळले. या दंग्यांची चौकशी करण्यासाठी म्हणून सरकारने हंटर कमिशन स्थापन केलं. हंटर कमिशन दोन आहेत. हंटर कमिशन हे पहिलं जे आहे ते रिपनच्या काळात आले जे प्रायमरी एज्युकेशनच्या संदर्भात आहे आणि हे दुसरं हंटर कमिशन आहे हे रौलट कायदा आणि दिल्ली आग्रा या ठिकाणी दंग्यांची चौकशी करण्यासाठी तिथे उसळलेले दंगे का उसळले हे बघण्यासाठी हे हंटर कमिशन जे आहे ते स्थापन करण्यात आलं होतं. या समितीला म्हणजे ह्या हंटर समितीला अजून एक नाव देण्यात आले तेही लक्षात राहू द्या. या हंटर समितीला डिसऑर्डर चौकशी समिती असंही म्हटलं जातं. डिसऑर्डर चौकशी समिती समितीमध्ये काही भारतीयांचा सुद्धा समावेश होता. एकूण सदस्य 7 होते त्यापैकी 3 भारतीय होते. लक्षात राहू द्याल हे नावं जे विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये पहिलं नाव सांगता येतं आपल्याला सर चिमनलाल सेटलवाड, दुसरं नाव पंडित जगत नारायण आणि तिसरं नाव आहे सरदार सुलतान अहमद खान. ह्या 3 भारतीयांना त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यानेच तो रिपोर्ट दिला आणि त्याच्यानुसार मी जे आकडे सांगितले ते ह्याच समितीनुसार आलेले होते. परंतु या समितीचा जो अहवाल होता जो 8 मार्च 1920 रोजी आला होता या समितीच्या अहवालावरती म्हणजे कुठल्याही पद्धतीने असं काही त्याच्यावरती काम झालं नाही आणि या अहवालात जनरल डायरची कृती अयोग्य व असमर्थनीय असल्याचं सांगण्यात आलं. परंतु त्याला या खटल्यामधून किंवा ह्या सगळ्या घटनेमधून दोषमुक्त करून दिला आणि यामध्ये मायकल ओडवायर जे आहेत त्यालाही दोषमुक्त केलं. लक्षात घ्या ब्रिटिश महिलांनी साधारणतः 30,000 पौंड जे आहे ते जमा करून यांना खर्च करण्यासाठी दिले जनरल डायरांना आणि याचा सगळ्या घटनांचा आपल्या पद्धतीने आपण अभ्यास करावा असं ज्यावेळेस काँग्रेसला वाटलं म्हणून काँग्रेसने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीमध्ये सी आर दास, अब्बास तय्यबजी, एम आर जयकर आणि विशेष म्हणजे महात्मा गांधींचा देखील सदस्य म्हणजे ते सदस्य होते त्यांचाही समावेश होता. ह्या अशा पद्धतीने पूर्णतः हा जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्या संदर्भात घडणाऱ्या इव्हेंट्सचा आपल्याला थोडक्यात पण पूर्णतः अभ्यास करता येतो. अशी चुकीची घटना जी आहे ब्रिटिशांकडनं घडल्यानंतर मग ब्रिटिशांनी सावरासावर करण्यासाठी पुढे तशा पद्धतीने कृतीही केल्या ज्या आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करूया. परंतु इथे लक्षात घ्या की जनरल डायर जो आहे हा 1927 इंग्लंडमध्ये मेंदूतील रक्तस्रावाने मरण पावला आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दिवशी त्या जालियनवाला बागमध्ये उपस्थित असणारा एक छोटा मुलगा ज्याचं नाव होतं उधम सिंग हा ज्यावेळेस मोठा झाला त्याने 1940 मायकल ओडवायर याची कॅक्स्टन हॉल जो आहे ब्रिटनमध्ये तिथे त्याची गोळ्या झाडून हत्या केली. याचा परिणाम 1940 उधम सिंगला फाशी देण्यात झाला आणि जे प्रकरण 1919 चालू होतं ते आपण म्हणू शकतो की 1940 जे आहे ते थांबलं. असा हा रौलट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड हे आपल्याला अगदी थोडक्यात जे आहे ते स्पष्ट करता येतं. 1922 लॉर्ड रेडिंग जे आहे यांनी रौलट कायदा रद्द केला आणि मित्रांनो लक्षात घ्या की या सगळ्या प्रसंगामध्ये याचाच निषेध म्हणून 1920 जी आहे ती असहकार चळवळ सुरू होते आणि तिथून पुढे बऱ्याच निषेध सभा ज्या आहेत त्या घेतल्या जातात. अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी आहे भारताच्या इतिहासामध्ये घडली आणि या म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संदर्भात आत्ता ह्या वर्षी 2019 ज्यावेळेस त्याला 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस साधारणतः आपल्याला दिसतं की ब्रिटनच्या राणीने त्याच्याबद्दल एक क्षमापत्र जे आहे तेही पाठवलेलं आहे. या जालियनवाला बागेच्या संदर्भात एक कमिटीसुद्धा आहे ज्याच्यामध्ये पंजाबचे राज्यपाल, पंजाबचे मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान